एक ब्रेकिंग बातमी, ज्या सदस्यांनी सभागृहात संजय राऊतांविरोधात हक्कभंगाची मागणी केली आहे त्यांचाच हक्कभंग समितीत समावेश करण्यात आलाय। हे म्हणजे तक्रारदारांनाच न्यायाधीश म्हणून नियुक्त केल्यासारखं आहे। अशा शब्दात शरद पवारांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत। अशा समितीकडून न्यायाची अपेक्षा कशी करता येईल असं म्हणत शरद पवारांनी संजय राऊतांची पाठराखणही केलेली आहे। दरम्यान शरद पवार यांनी काय ट्विट केलंय बघूया। ज्या सदस्यांनी सभागृहात हक्कभंगाची मागणी केलेली आहे त्या तक्रारदार सदस्यांचा हक्कभंग समितीत समावेश झाला। हे म्हणजे तक्रारदारासच न्यायाधीश म्हणून नियुक्त करणे असं झालं। तर न्यायाची अपेक्षा कशी करता येईल? लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24